वाघाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विशाल ढाबा नजीक शिवारात एका 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. डोक्यात दगड टाकून ओंकार फकीरा डुकरे याचा खून केला असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे अवघ्या 24 तासातच या प्रकरणाचा उलगडा झाला असून हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान पोलिसांनी राजूर येथील आरोपी गजनन भीमा जाधव याला जेरबंद केले असून त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत PCR देण्यात आला आहे. राजूर येथे राहणारा मात्र हल्ली बुलढाणा येथील भीमनगरात वास्तव्य करणारा ओंकार डुकरे याचा 3 ऑक्टोबरला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. सदर खून जुन्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात 2 आरोपींची नावे पुढे आली असून मुख्य आरोपी गजानन जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.